पडल्याने अडचणीत आलेल्या कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्यात. केंद्र सरकारने 15 लाख टन कांदा खरेदीचा निर्णय घेतलाय. नाफेडच्या माध्यमातून ही खरेदी करणार असल्याची माहिती केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी लोकसभेत दिली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा देशात कांद्यांचं विक्रमी उत्पादन झालंय. गेल्या वर्षी 190 लाख टन कांद्यांचं उत्पादन झालं होतं, मात्र यंदा हे उत्पादन तब्बल 203 लाख टनांपर्यंत पोहोचलंय. त्यामुळे कांद्यांचे भाव गडगडले असून शेतकरी अडचणीत आलाय. त्यामुळे दिलासा देण्यासाठी केंद्रानं कांदा खरेदीचा निर्णय घेतलाय. कभी कभी प्याज का दाम इतना बढ़ जाता है कि उससे आंख से आंसू निकलना शुरू हो जाता है. दोनों कभी कभी दाम इतना घट जाता है कि किसान का आंख से आंसू निकलना शुरू हो जाता है. तो इस बार जो है इतना सस्ता हो गया है कि 2 रुपए किलो 3 रुपए किलो की अगत नहीं की हो रहा है. तो इसलिए जो है हमने निर्णय लिया है, सरकार ने निर्णय लिया है कि हम प्याज का भी खरीद करेंगे और अभी 15,000 टन का खरीद का जो है हमने निर्णय लिया है. बघतोय की एकूणच 15 लाख टन कांदा सरकार खरेदी करणार आहे. केंद्र सरकार खरेदी करणार असल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कांद्याचे दर गडगडल्यानं केंद्रानं हा निर्णय घेतलाय. उत्पादन वाढलेलं आहे जवळपास गेल्या वर्षीच्या तुलनेत, त्यामुळेच आता केंद्रानं हा एक निर्णय घेतलाय. भाव गडगडल्यानं अडचणीत आलेल्या कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं हे पाऊल उचलल्याचं समजतंय. नाफेडच्या माध्यमातनं हे एक महत्त्वाचं पाऊल आपण बघतोय. केंद्र सरकारनं जवळपास 15 लाख टन कांदा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरेदीचा निर्णय झालेला आहे. जवळपास 15 लाख टन कांदा आता विकत घेतला जाणार आहे. आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी ह्या संदर्भात लोकसभेत ही माहिती दिली आहे. आणि नाफेडच्या माध्यमातनं ही कांदा खरेदी केली जाईल. केंद्र सरकारनं ह्या संदर्भातल्या हालचाली देखील सुरू केल्यात. केंद्र सरकारनं 15 लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 203 लाख टन इतका कांद्याचं उत्पादन झालंय आणि त्यामुळेच भाव गडगडल्याचं समस्या आणि शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळावा, कांदा उत्पादकांना कुठेतरी दिलासा मिळावा म्हणूनच केंद्र सरकार जवळपास 15 लाख टन इतका कांदा खरेदी करणार आहे. आणि रामविलास पासवान यांनी ह्या संदर्भात अधिक माहिती दिली आहे. लोकसभेत ही माहिती देण्यात आली. एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय कांदा उत्पादकांसाठी. नाफेडच्या माध्यमातून ही कांदा खरेदी केली जाईल. जवळपास 15 लाख टन कांदा केंद्र सरकार खरेदी करणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन वाढलेलं आहे आणि त्यामुळेच केंद्रीय आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी लोकसभेत ही माहिती दिली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.